तो उर्दू लर्निंग सेंटर वरन आमदार यामिनी जाधव सभागृहात आक्रमक झालेल्या होत्या। उर्दू भवन नाही तर उर्दू लर्निंग सेंटर तयार होतंय असं यामिनी जाधव म्हणाल्या। यावेळी नितेश राणे आणि रईस शेख आमने सामने आल्याचंही पाहायला मिळालं। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आयटीआय साठी असलेली जागा नियम मोडून उर्दू सेंटरला दिली असा आरोपही मिहिर कोटेचा यांनी केला। दरम्यान यावेळी यामिनी जाधव यांनी हा प्रस्ताव आणला होता तेव्हा एक मतानं मंजुरी देण्यात आली। आता मात्र सरकार बदलल्यावर निर्णय बदलला जातोय असं रईस शेख यांनी म्हटलंय। उर्दू ही कुठलीही मुस्लिम भाषा नाही, उर्दू ही एक भाषा आहे। आणि दुसरी गोष्ट, माझ्या विधानसभेचा एक मिनिट ये मागणी आपने करनी चाहिए थी, आपने करनी चाहिए थी, जो एक हिंदू महिला कर रही है। आप अभी चुप बैठो और मेरा जवाब सुनो। आप चुप बैठो और जवाब सुनो। लोकांची मागणी पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं। कुठलीही गोष्ट अनधिकृत रित्या केलेली नाही। मिटिंगा घेतलेल्या गेल्यात आणि त्या मिटिंगांचे मिनिट्स मी आपल्याला सादर करू शकते। सगळं बेकायदा झालेलं आहे। आणि उर्दू शाळेचं असेल तर आपण तपासू शकता, या उर्दू शाळा सुद्धा बंद करायला लागलेल्या आहेत या अशा मानसिकतेमुळे। अध्यक्ष महोदय, कुठलंही तिथे उर्दू भवन होत नाहीये, उर्दू लर्निंग सेंटर आहे। आणि उर्दू लर्निंग सेंटरला मला वाटतं या भाषेला या भारतात कोणीही विरोध करू नये असं मला